Oke, good morning, Walopin. Morning, sir. Thanks, sir. Good morning. Good morning, sir. आज आपण वर्तुळ, वर्तुळ क्षेत्र, वर्तुळ खंड, वर्तुळ कंस त्याच पद्धतीने वर्तुळाचे काही गुणधर्म अभ्यासणार आहोत. तत्पूर्वी मला तुम्ही वर्तुळ म्हणजे काय हे सर्वप्रथम आपण पाहणे गरजेचं आहे. बघा, एक स्थिर बिंदू आहे. एक काय आहे? स्थिर बिंदू आहे. आणि या स्थिर बिंदू पासून समान अंतरावर अनेक बिंदू घेतले. समजा समजा इथे एक बिंदू घेतला, इथे एक बिंदू घेतला, इथे एक बिंदू घेतला, असं असंख्य बिंदू घेतलं. आणि या असंख्य बिंदूंचा जो संच आहे, या असंख्य बिंदूच्या संचाला काय म्हणायचं? वर्तुळ असं म्हणायचं. बघा, हे प्रतल आहे. समजा या प्रतलाला ई असं आपण नाव दिलं. प्रतलातील ओ हा एक स्थिर बिंदू आहे आणि समानांतर कोणती? समजा डी वन, हे पुन्हा खालची जी आहे ते डी टू अंतर आहे, हे डी थ्री आहे, हे डी फोर आहे, हे डी फाईव्ह. ही जी समानांतर आहेत, या समान अंतरावरील अनेक बिंदूंचा आपण काय पाहिला? संच पाहिला. म्हणजे हा असा असंख्य बिंदू आहे आणि या असंख्य बिंदूंचा संच मिळून हे काय तयार झालेलं आहे? तर वर्तुळ तयार झालेलं आहे. बघा पुन्हा एकदा व्याख्या. प्रतलातील एका स्थिर बिंदूपासून समान अंतरावर असणाऱ्या अनेक बिंदूंचा संच म्हणजे वर्तुळ होय. ओके, कोण सांगते व्याख्या? हा, आर्यवीर कोकरे सांग. प्रतलातील एक वर असणाऱ्या अनेक बिंदू म्हणजे वर्तुळ. ओके, अजून कोण सांगेल? सर मी सांगू. हा, आयुष सांग. आयुष, प्रतलातील एका स्थिर बिंदू पासून समान अंतरावर असणाऱ्या अनेक बिंदूंचा संच म्हणजे वर्तुळ होय. बरोबर, प्रतलावरील एका स्थिर बिंदू पासून ठराविक अंतरावरील असणाऱ्या अनेक बिंदूंचा संच म्हणजे वर्तुळ होय. ओके, यानंतर आपण वर्तुळाचा काही घटक पाहूया. समजा मी मगाशी सारखं पुन्हा एक वर्तुळ काढलेला आहे. आता म्हणजे एका स्थिर बिंदू पासून समान अंतरावरील बिंदूंचा संच म्हणजे, म्हणून जो स्थिर बिंदू आहे तो या ठिकाणी ओ आहे. या स्थिर बिंदूला काय म्हणायचं रे? ओ हा स्थिर बिंदू आहे, वर्तुळ केंद्र. हा, या स्थिर बिंदूला म्हणायचं वर्तुळ केंद्र. इंग्रजीत काय म्हणायचं? अर्थ सेंटर, सर्कल पॉइंट. CENTRE, सेंटर म्हणजे वर्तुळ केंद्र. आता वर्तुळावर मी भिन्न बिंदू घेतो. बघा, इथं ए बिंदू घेतला, इथं बी, इथं सी बिंदू घेतला. मग वर्तुळाचा केंद्र आणि वर्तुळावरील ए बिंदू जोडला, वर्तुळाचा केंद्र आणि वर्तुळावर बी बिंदू जोडला, वर्तुळाचा केंद्र आणि वर्तुळावर सी बिंदू जोडला. मग हे ओ ए, ओ बी आणि ओ सी ही समानांतर आहेत. म्हणजे ओ ए ची जेवढी लांबी असेल तेवढीच ओ बी रेषाखंडाची असणार आणि तेवढीच ओ सी रेषाखंडाची असणार. मग हे ओ ए, ओ बी आणि ओ सी यांना वर्तुळाच्या काय म्हणायचं रे? त्रिज्या. त्रिज्याला आपण इंग्रजीत काय म्हणतो? रेडियस. रेडियस म्हणतो. मग आता वर्तुळाची त्रिज्या म्हणजे काय? वर्तुळाचा केंद्र आणि वर्तुळावरील कोणताही बिंदू यांना जोडणारा जो रेषाखंड आहे त्या रेषाखंडाला आपण वर्तुळाची त्रिज्या असं म्हणतो. कोण सांगेल वर्तुळाची त्रिज्या म्हणजे काय? बघते. वर्तुळ केंद्र व वर्तुळावरील कोणतीही बिंदू जोडणाऱ्या रेषाखंडास त्या वर्तुळाची त्रिज्या म्हणतात. ध्रुव जगदेश सांग.
वर्तुळाचा केंद्र व वर्तुळावरील कोणताही बिंदू यांना जोडणाऱ्या रेषाखंडाला काय म्हणायचं? वर्तुळाची त्रिज्या असं म्हणायचं. त्यानंतर या ठिकाणी वर्तुळाचा केंद्र म्हणजे काय, वर्तुळाच्या त्रिज्या म्हणजे काय, वर्तुळाच्या सर्व त्रिज्या समान लांबीच्या असतात हा भाग पाहिला. आता आपल्याला पाहिजे कॉर्ड. बघा, ए हा वर्तुळावरचा एक बिंदू आहे आणि इकडे बी हा वर्तुळावरचा एक बिंदू आहे. मग हे दोन बिंदू जोडणारा मी रेषाखंड काढतो. मग या काढलेल्या रेषाखंडाला काय म्हणायचं? रेषाखंडाला आपण रेख ए बी असं म्हणतो. हा हा केंद्र आहे बघा, जीवा ओ हा केंद्र आहे. काय म्हणायचं? जीवा जीवा जीवा. आणि जीवाला इंग्रजीत काय म्हणतात? क्वाड. बरोबर, क्वाड. मग वर्तुळाची जीवा म्हणजे काय? वर्तुळावरील कोणतेही दोन भिन्न बिंदू जोडणारा रेषाखंड म्हणजे वर्तुळाची जीवा होय. गौरी सांग. गौरी जगदाई. वर्तुळावरील कोणतेही जोडणाऱ्या रेषाखंड म्हणजे जीवा होय. वर्तुळावरील कोणतेही दोन भिन्न बिंदू जोडणारा रेषाखंड म्हणजे वर्तुळाची जीवा होय. आता मी एक अशी जीवा काढतोय पहा. बघा, थोडी वेगळ्या प्रकारची जीवा आहे. समजा ओ हा सेंटर आहे. आता इथं पी नाव दिलं, इथं क्यू नाव दिलं. आता ही पण जीवाच आहे बर का, कारण वर्तुळावरच दोन भिन्न बिंदू जोडणारा रेषाखंड म्हणजे वर्तुळाची जीवा अशी आपण व्याख्या पाहिली. मग ही सुद्धा जीवा आहे. फक्त मगाची जीवा आणि आत्ताची जीवा याच्यामध्ये काय फरक आहे? तर आत्ताची जीवा ही केंद्रातून गेलेली आहे. म्हणून या वर्तुळाच्या केंद्रातून जाणाऱ्या जीवेला वर्तुळाचा काय म्हणायचं रे? आणि व्यासाला इंग्रजीत काय म्हणतात? डिमिनेटर. डायमीटर. डायमीटर. बरोबर. मग वर्तुळाचा व्यास ही वर्तुळाची सर्वात मोठी जीवा असते बर का. वर्तुळाचा व्यास ही वर्तुळाची सर्वात मोठी जीवा असते. उदाहरणार्थ परीक्षेला तुम्हाला असा प्रश्न विचारला, 4 सेमी त्रिज्येच्या वर्तुळाची सर्वात मोठी जीवा कोणती? बघा प्रश्न कसा विचारलाय, 4 सेमी त्रिज्या असणाऱ्या वर्तुळाची सर्वात मोठी जीवा कोणती? सांगा कोणती? डायमीटर इज इक्वल टू 2 into radius. लक्षात ठेवा ही त्रिज्या आहे ओपी आणि ही ओक्यू सुद्धा त्रिज्या आहे. मग आर अधिक आर काय झालं? 2 r. आणि 2 r हा वर्तुळाचा काय आहे? डायमीटर. म्हणजे डायमीटर हा रेडियसच्या ट्वाइस असतो. वर्तुळाचा व्यास हा वर्तुळाच्या दुप्पट असतो. याच्या उलट वर्तुळाची त्रिज्या ही व्यासाची किती पट असते? निमपट असते. आता इथं रेडियस दिली 4, मग बी चौक किती येणार व्यास? 8. म्हणजे वर्तुळाचा व्यास 8 cm आणि वर्तुळाचा व्यास हीच त्या वर्तुळाची काय असते? सर्वात मोठी जीवा असते. वर्तुळाचा व्यास हीच वर्तुळाची काय असते? सर्वात मोठी जीवा असते. आता हे एक वर्तुळ आहे पहा, आणि खाली एक दुसरं वर्तुळ आहे. आता या वर्तुळाची त्रिज्या आहे 3 cm आणि या वर्तुळाची त्रिज्या आहे 4 cm. या दोन वर्तुळाच्या दोन त्रिज्या या भिन्न लांबीच्या आहेत, म्हणून या वर्तुळांना आपण एकरूप वर्तुळ म्हणू शकत नाही. मग एकरूप वर्तुळ म्हणण्यासाठी कोणती गोष्ट लक्षाची आहे? पहिल्या वर्तुळाची त्रिज्या जर 3 cm असेल तर दुसऱ्या वर्तुळाची त्रिज्या सुद्धा 3 cm असावी लागते. तर त्या दोन वर्तुळांना आपण काय म्हणू शकतो? एकरूप वर्तुळे असं म्हणू शकतो. कोण सांगेल एकरूप वर्तुळे म्हणजे काय? सर मी सांगू.
मासा ज्या वर्तुळाची ज्या दोन वर्तुळाची त्रिज्या समान असते त्या वर्तुळांना एकरूप वर्तुळे म्हणतात. बरोबर. ज्या दोन वर्तुळांच्या त्रिज्या समान असतात अशा दोन वर्तुळांना एकरूप वर्तुळे असे म्हणतात. त्यानंतर आपल्याला पाहिजे आहे, आता मी पुन्हा वर्तुळ काढतो पहा. हा आता या ठिकाणी ओ हा वर्तुळाचा केंद्र आहे. मी वर्तुळावरील दोन भिन्न बिंदू ए आणि बी जोडतो. जो ए बी रेषाखंड तयार झालेला आहे या ए बी रेषाखंडाला आपण काय म्हणतो रे? जीवा 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 पण ही व्यास नसणारी जीवा आहे पहा. जर ही जीवा केंद्रातून गेली असती तर त्याच जीवेला आपण व्यास म्हटलं असतं. पण ही केंद्रातून जीवा गेलेली नाही म्हणजे व्यास नसलेली जीवा आहे. मग या व्यास नसणाऱ्या जीवा एबी मुळे वर्तुळ क्षेत्राचं दोन भाग झालेले आहेत पहा. वर्तुळ क्षेत्राचे किती भाग झालेले आहेत? दोन. आता हा एक वरचा भाग तयार झालेला आहे, तो हिरव्या पेनाने मी रेखांकित केलेला आहे. आणि खालच्या बाजूला एक वर्तुळाचा भाग झालेला आहे. वर्तुळाच्या जीवेमुळं वर्तुळाचे दोन भाग झालेले आहेत. यातील वरचा जो हिरव्या रंगाने दाखवलेला भाग आहे बघा नाव लक्षात ठेवा, हा जो भाग आहे वरचा त्या भागाला लघु वर्तुळ खंड म्हणायचं. काय म्हणायचं? लघु वर्तुळ खंड. लघु वर्तुळ खंड असं म्हणायचं. आणि खालच्या बाजूला जो भाग आहे हा त्याला काय म्हणायचं? मग विशाल वर्तुळ खंड. विशाल बरोबर. काय म्हणायचं? विशाल वर्तुळ खंड. बघा लघु वर्तुळ खंड आणि विशाल वर्तुळ खंड व्यास नसलेल्या जीवेमुळं वर्तुळाचे दोन भाग होत आहेत. व्यास नसणाऱ्या जीवेमुळं वर्तुळाचे जे दोन भाग होतात त्यातील जो लहान भाग आहे या लहान भागाला लघु वर्तुळ खंड म्हणतात. आणि जो मोठा भाग आहे या मोठ्या भागाला विशाल वर्तुळ खंड असे म्हणतात. आता याला नावं कशी द्यायची हे पहिल्यांदा सांगतो. आता या ठिकाणी वर वर्तुळावर पी बिंदू घेतला आणि खालच्या बाजूला वर्तुळाच्या परिघावर मी क्यू बिंदू घेतला. आता हा जो लघु वर्तुळ खंड आहे याला वर्तुळ खंड एपीबी असं म्हणायचं. वर्तुळ खंड एपीबी. आणि खालचा जो विशाल वर्तुळ खंड आहे याला नाव काय द्यायचं? वर्तुळ खंड ए क्यू बी. आणि लघु वर्तुळ खंडाला वर्तुळ खंड एपीबी असं म्हटलं आणि विशाल वर्तुळ खंडाला वर्तुळ खंड ए क्यू बी असं म्हटलं. आता मी एक बिंदू घेतो पा. समजा मी या ठिकाणी झेड बिंदू घेतलेला आहे. तुम्हाला असं विचारतो झेड हा बिंदू लघु वर्तुळ खंडात आहे का विशाल वर्तुळ खंडात आहे? लघु वर्तुळ खंडात आहे. आणि वाय हा बिंदू कुठे आहे? वाय हा बिंदू कुठे आहे? विशाल वर्तुळ खंडात. आता मला लघु वर्तुळ खंड म्हणजे काय कोण सांगेल? बघू आपल्यापैकी लघु वर्तुळ खंड. सर मी सांगू. हा सांग. व्यास नसलेला जीवा ज्या वर्तुळात काढता येतो त्या वर्तुळातील लहान भाग म्हणजे लघु वर्तुळ खंड होय. अच्छा वैष्णवी शेंडगे सांग, विशाल वर्तुळ खंड म्हणजे काय वैष्णवी? व्यास नसलेला जीवा ज्या वर्तुळामध्ये असतो त्यातील मोठा भाग त्याला विशाल वर्तुळ खंड. व्यास नसणाऱ्या जीवेमुळे वर्तुळाचे जे दोन भाग होतात त्यातील जो मोठा भाग आहे या मोठ्या भागाला काय म्हणायचं? तर विशाल वर्तुळ खंड असं म्हणायचं. अतिशय छान. त्यानंतर आता बघा एक वर्तुळ मी काढतो. या ठिकाणी ओ हा वर्तुळाचा केंद्रबिंदू आहे
आणि या केंद्रातून गेलेली एबी ही जीवा आहे. मग या एबी या जीवेला आपण वर्तुळाचा काय म्हणतो? व्यास. व्यास. आता वर्तुळाच्या व्यासामुळे वर्तुळाचे दोन भाग झालेले आहेत. आता हा एक वरचा भाग झालेला आहे आणि खालच्या भागाला मी वेगळा रंग देतो. हा एक भाग झालेला आहे. आता हा जो वरचा भाग असेल किंवा हा जो खालचा भाग असेल या दोन्ही भागाला काय म्हणायचं? जसं मगाशी म्हणजे काय आणि विशाल वर्तुळखंड म्हणजे काय हे पाहिलं. आता लघु वर्तुळखंड आणि विशाल वर्तुळखंड कधी तयार होतात? जर केंद्रातून जाणारी जीवा नसेल तर, म्हणजे व्यास नसणाऱ्या जीवेमुळं लघु वर्तुळखंड तयार होतात. पण व्यास असणारी जीवा की ज्या जीवेला आपण काय म्हणतो व्यास, मग वर्तुळाच्या व्यासामुळं जो जे दोन समान भाग तयार होतात त्या प्रत्येक भागाला काय म्हणायचं? तर लघु सॉरी अर्धवर्तुळखंड असं म्हणायचं. आता या ठिकाणी पी हा बिंदू जर आपण घेतला तर तो सुद्धा लघु वर्तुळखंडात आहे आणि हा क्यू बिंदू सुद्धा कुठे आहे? अर्धवर्तुळखंडात आहे. पी आणि क्यू हे दोन्ही बिंदू कुठे आहेत? अर्धवर्तुळखंडात आहेत. बघा नवीन विद्यार्थ्यांनी सुद्धा बोलायचं थोडं, नाहीतर मग वैष्णवी बोलते किंवा भूमिका काय ठराविकच मुलं बोलतायत, भक्ती बोलते. हा गायत्री बनकर सांग अर्धवर्तुळखंड म्हणजे काय. गायत्री बनकर. वर्तुळाच्या व्यासामुळे जे दोन भाग पडतात त्यांना अर्धवर्तुळखंड असे म्हणतात. छान. वर्तुळाच्या व्यासामुळे वर्तुळाचे जे दोन समान भाग होतात त्या प्रत्येक भागाला अर्धवर्तुळखंड असे म्हणतात. सर्वांना समजले असेल अर्धवर्तुळखंड म्हणजे काय. त्यानंतर आपण पाहणार आहोत वर्तुळ क्षेत्र म्हणजे काय. प्रतलात काढलेल्या वर्तुळामुळे वर्तुळाचे तीन भाग होतात. पा प्रतलात काढलेलं जे हे वर्तुळ आहे या वर्तुळामुळे वर्तुळाचे तीन भाग पडतात. त्यातील हा जो आहे रंग होतो म्हणजे लक्षात येईल तुमच्या, हा जो आहे तो कोणता भाग म्हणायचा? तर वर्तुळाचा अंतर्भाग म्हणायचं. काय म्हणायला? वर्तुळाचा अंतर्भाग. अंतर्भाग. त्यानंतर हा जो आहे बाहेरचा दिसतोय ना, हा बघा हा बाहेरचा, याला काय म्हणायचं? वर्तुळाचा बाह्य भाग. बाह्य भाग. वर्तुळाचा बाह्य. हा झाला वर्तुळाचा बाह्य भाग. आणि ही जे काय कडा बघा, ही कडा याला म्हणायचं प्रत्यक्ष वर्तुळ. काय म्हणायचं? प्रत्यक्ष वर्तुळ. म्हणजे प्रतलात काढलेल्या वर्तुळामुळे हे प्रतल आहे असं. प्रतलात काढलेल्या वर्तुळामुळे प्रतलाचे जे तीन भाग पडतात त्यातील एक वर्तुळाचा अंतर्भाग, वर्तुळाचा बाह्य भाग आणि शेवटी प्रत्यक्ष वर्तुळ. आता वर्तुळाचा अंतर्भाग व वर्तुळाची कडा मिळून वर्तुळ क्षेत्र तयार होतं. पा बघा मी लाल पेनाने दाखवतो, ही वर्तुळाची कडा आहे आणि हा वर्तुळाचा आतील भाग आहे, अंतर्भाग आहे. आणि वर्तुळाची कडा आणि वर्तुळाचा अंतर्भाग यांचं मिळून काय तयार होत? वर्तुळ क्षेत्र. कशाच मिळून वर्तुळ क्षेत्र तयार होत? सर मी सांगू का? वर्तुळाची कडा आणि वर्तुळाचा अंतर्भाग. वर्तुळाचा अंतर्भाग मिळून वर्तुळ क्षेत्र तयार होत. आता मी काही बिंदू घेतो, मला ए बिंदू दिसतोय का तुम्हाला? हो सर. हो सर. सांगा ए बिंदू कुठं आहे? वर्तुळाच्या बाह्य भागात आहे. त्यानंतर मला सांगा पी बिंदू कुठे आहे? प्रत्यक्ष वर्तुळावरील बिंदू आहे. आणि क्यू बिंदू कुठे आहे? बाह्य भागात. मला वर्तुळाच्या अंतर्भागातील बिंदू
वर्तुळाच्या बाह्य भागातील बिंदू आणि प्रत्यक्ष वर्तुळावरील बिंदू ओळखता येतात. त्यानंतर वर्तुळ कंस बघा, आपल्याला पाहिजे वर्तुळ कंस. आता हे वर्तुळ आहे, वर्तुळ कोणतेही दोन बिंदू घेतलं की वर्तुळाचे दोन भाग होतात. वर्तुळावर म्हणजे वर्तुळाच्या परिघावर, समजा या ठिकाणी ए बिंदू घेतला आणि या ठिकाणी बी बिंदू घेतला. आता वर्तुळावरच्या ए आणि बी बिंदूमुळे वर्तुळाचे दोन भाग होतात आणि यापैकी प्रत्येक भागाला कंस म्हणतात. कंस म्हणजे वर्तुळाच्या परिघाचा एक छोटासा भाग. पा, कंस म्हणजे आत जायचं नाही, वर्तुळाचा अंतर्भाग विचारात घ्यायचा नाही, वर्तुळावरचा बिंदू विचारात घ्यायचा. मग बघा या ठिकाणी हा कंस एक झाला, बघा मी रंगवतो. मग हा जो परिघाचा भाग आहे याला सुद्धा काय म्हणायचं, कंस असं म्हणायचं. आणि इकडचा जो भाग आहे ना, हा हा जो परिघाचा भाग आहे याला सुद्धा काय म्हणायचं, कंस. आता यापैकी एक लहान आहे आणि एक मोठा आहे. पा, मग मला सांगा हा कंस लहान आहे का हा कंस लहान आहे? रे दोन्ही कंसाचं वाचन या ठिकाणी आपण एबी असंच करतोय, फक्त उजव्या आणि डाव्या बाजूचा. उजव्या बाजूचा जो कंस आहे तो कसा कंस आहे, लहान आहे, लघु कंस म्हणणार आहे. आणि खाली डाव्या बाजूचा जो कंस आहे तो दिसायला मोठा दिसतो. या ठिकाणी या प्रकारच्या कंसाला आपण काय म्हणणार आहोत, विशाल कंस असं म्हणणार का तुम्हाला? हो सर. म्हणजे थोडक्यात आपण ए बी अशा प्रकारे जीवा काढली आणि या ठिकाणी ओ हा वर्तुळाचा केंद्रबिंदू घेतला. आता मला सांगा लघु कंस आणि विशाल कंस कधी तयार होतात, जर जीवा वर्तुळाच्या केंद्रातून जात नसेल, म्हणजे व्यास नसणाऱ्या जीवेमुळं या ठिकाणी लघु कंस आणि विशाल कंस निर्माण होत आहेत. मग व्यास नसणाऱ्या जीवेमुळं परिघाचे दोन भाग केलेले आहेत, त्यातील केंद्राच्या बाजूला तयार होणारा जो कंस आहे त्याला म्हणायचं विशाल कंस, आणि जीवेच्या केंद्राच्या विरुद्ध अंगास तयार होणारा जो कंस आहे या कंसाला म्हणायचं. सर्वांना लघु कंस आणि विशाल कंस समजलं का? हा, या ठिकाणी लघु कंस आणि विशाल कंस यांचं अंशात्मक माप कसं करायचं हे आपण पुढच्या घटकामध्ये पाहूया. आता मला लघु कंसाच्या काय कोण सांगेल? लघु सर मी सांगू. व्यास नसलेल्या जीवेमुळे जे दोन कंस तयार हो, जे जे दोन कंस तयार होतात त्यापैकी लहान कंसाला लघु कंस म्हणतात आणि मोठ्या कंसाला काय म्हणायचं, विशाल. व्यास नसणाऱ्या जीवेमुळं वर्तुळाचे जे दोन कंस तयार होतात त्यापैकी जीवेच्या केंद्राच्या अंगास तयार होणाऱ्या कंसाला विशाल कंस म्हणतात आणि जीवेच्या केंद्राच्या विरुद्ध अंगास तयार होणाऱ्या कंसाला काय म्हणायचं, विशाल कंस म्हणायचं. आता हे झालं लघु कंस आणि विशाल कंस यांच्या व्याख्या. आता आपण पाहणार आहोत केंद्रीय कोन. विशाल कंसाला बर का मेजर आर्क म्हणायचं आणि लघु कंसाला मायनर आर्क. काही विद्यार्थी सीमेचे असतील त्यांना माहित असावं मायनर आर्क म्हणजे लघु कंस आणि मेजर आर्क म्हणजे विशाल कंस. आता आपल्याला पाहायचं आहे सेंट्रल अँगल केंद्रीय कोन. बघा आता या ठिकाणी ओ हा सेंटर आहे, ओ ए ही पहिली रेडियस आणि ओबी ही दुसरी रेडियस आहे. आता मला सांगा या ठिकाणी कोण एओबी आहे. आता कोण एओबीचा शिरोबिंदू कुठला आहे रे, व्हर्टेक्स कुठला आहे? बरोबर, पॉइंट ओ इज द व्हर्टेक्स ऑफ गिवन अँगल.
ओ हा दिलेल्या कोणाचा काय आहे शिरोबिंदू आहे आणि त्या कोणाच्या दोन भुजा कुठल्या ए आणि ओबी भुजा आहे आणि त्या वर्तुळाचा सेंटर कुठला रे वर्तुळाचा सेंटर मग त्या कोणाचा जो शिरोबिंदू आहे का नाही कोणाचा जो शिरोबिंदू आहे तोच त्या वर्तुळाचा काय आहे केंद्रबिंदू आहे बघा वर्तुळ केंद्र हाच शिरोबिंदू असणाऱ्या कोणाला केंद्रीय कोण म्हणतात किंवा ज्या कोणाचा शिरोबिंदू हा त्या वर्तुळाचा केंद्रबिंदू असतो त्या कोणाला काय म्हणतात केंद्रीय कोण कोण सांगते केंद्रीय कोण म्हणजे हा सुयश का सुयश वर्तुळ केंद्र हा शिरोबिंदू असणाऱ्या कोणाला केंद्रीय कोण म्हणतात बरोबर गायत्री सांग केंद्रीय कोण केंद्रीय कोण शर्मी सांगू शर्मी सांगू हर्षदा मोरे शर्मी सांगू केंद्र हा शिरोबिंदू असणाऱ्या कोणाला केंद्रीय कोण म्हणतात किंवा ज्या कोणाचा शिरोबिंदू हा त्या वर्तुळाचा केंद्रबिंदू असतो अशा कोणाला केंद्रीय कोण म्हणतात बरोबर ज्या कोणाचा शिरोबिंदू हा त्या वर्तुळाचा केंद्रबिंदू असतो अशा कोणाला काय म्हणतात तर केंद्रीय कोण असे म्हणतात आता पुन्हा एक मी वर्तुळ काढतो का आता ओ हा केंद्रबिंदू आहे ओ ए ही कोणाची पहिली भुजा आणि ओ बी ही दुसरी भुजा आता ओ ए ही भुजा त्या वर्तुळाचा काय आहे रे त्या वर्तुळाची त्रिज्या आहे आणि त्या कोणाची ओ बी ही दुसरी भुजा ही त्या वर्तुळाची दुसरी काय आहे त्रिज्या आहे आणि या कोणाचा ओ हा शिरोबिंदू त्या वर्तुळाचा केंद्रबिंदू आहे म्हणून या ठिकाणी कोण एओबी हा केंद्रीय कोण आहे आता या ठिकाणी एक गोष्ट लक्षात ठेवा या कोणाचं माप जर 70° असेल आता या लघु कंसाला मी मध्ये एक नाव देतो एक्स मग हा झाला लघु कंस काय झाला लघु कंस काय त्या लघु कंसाचं नाव सांग या लघु कंसाच जे माप आहे ते सुद्धा 70° असत म्हणजे जे केंद्रीय कोणाचं माप आहे का नाही तेच माप संबंधित लघु कंसा इतकं असत म्हणजे माप कंस एएक्सबी बघा अतिशय महत्वाचा गुणधर्म आहे केंद्रीय कोणाचं माप संबंधित लघु कंसाच्या मापा इतकं असत कशा वाक्य केंद्रीय कोणाचे माप संबंधित लघु कोणा इतकेच असते लघु कोण नाही लघु कंसाच्या मापा इतकेच असते लघु कंस कंस एक्स बी हा लघु कंस आहे लघु कोण शब्द नाही कोण सांगते वाक्य पुन्हा एकदा मी सांगतो वाक्य केंद्रीय कोणाचे माप संबंधित लघु कंसाच्या मापा इतके असते केंद्रीय कोणाचे माप संबंधित लघु कंसा इतके असते बरोबर केंद्रीय कोणाचे माप संबंधित लघु कंसाच्या मापा इतके असते आता या ठिकाणी हा जो कोण एओबी आहे या कोण एओबी न हा पुढचा कंस काय केलेला आहे आंतरखंडित केलेला आहे कोण एओबी ने कंस एक्स बी काय केलेला आहे आंतरखंडित केलेला आहे आता झालं केंद्रीय कोण आता आपल्याला पाहायचं आहे लघु कंसाचे माप लघु कंसाचे माप आता बघा पुन्हा एक मी वर्तुळ काढतो आता या ठिकाणी ओ बिंदू घेतो इथं ए बिंदू घेतला इथं एक्स बिंदू घेतला
इथे बी बिंदू घेतला. आता या ठिकाणी कोणता लघु कंस आपल्याला दिसतोय, कंस AXB हा काय आहे, लघु कंस. मग माप कंस AXB म्हणजे लघु कंसाचे अंशात्मक माप. हे कशा इतकं असतं, मग अशी वाक्य सांगितली उलट, लघु कंसाचे माप हे संबंधित केंद्रीय कोणाच्या मापाचे असते, म्हणजेच माप कोण एओबी इतकं असतं. बघा तुम्हाला बऱ्याच विद्यार्थ्यांना कंस आणि कोण यातला फरक ओळख नाही. कंस म्हणजे परिघाचा भाग आणि कोण ही संकल्पना वेगळी आहे. कंस म्हणजे परिघाचा एक छोटासा भाग आणि त्याचा अंशात्मक माप जर काढायचा असेल तर संबंधित केंद्रीय कोणाच्या मापा इतकं असतं. पहा आता तुम्हाला माप कंस AXB विचारलेला आहे समजा, या ठिकाणी केंद्रीय कोणाचं माप दिलेलं आहे समजा 75 अंश. जर या केंद्रीय कोणाचं माप 75 असेल तर या लघु कंसाचं माप सुद्धा 75 अंश. म्हणजेच मेजर ऑफ आर्क AXB इज इक्वल टू 75 डिग्री. मगाच्या उलट वाक्य तयार करायचं, लघु कंसाचे अंशात्मक माप हे संबंधित केंद्रीय कोणाच्या मापा इतके असते. लघु कंसाचे अंशात्मक माप हे संबंधित केंद्रीय कोणाच्या मापा इतके असते. कोण सांगेल? सर मी. सर मी सांग. लघु कंसाचे माप हे संबंध किंवा असं म्हणा बरोबर संगत केंद्रीय कोणाचे माप. सूत्र तयार झालं, लघु कंसाचे माप बरोबर संगत केंद्रीय कोणाचे माप. म्हणा लघु कंसाचे माप केंद्रीय कोणाचे माप बरोबर लघु कंसाचे माप बरोबर संगत केंद्रीय कोणाचे माप. आणि मग हे जे लघु कंसाचं माप असतं का नाही, हे नेहमी 180 अंशापेक्षा कमी असतं बरं का. तुम्हाला परीक्षेला प्रश्न विचारला जाईल, लघु कंसाचे माप टिंब टिंब असते, पर्याय असणार 180 अंशापेक्षा कमी, 180 अंश, 180 अंशापेक्षा जास्त, आणि चौथा पर्याय यापैकी वरील पैकी एकही नाही. तर लक्षात ठेवा पर्याय क्रमांक 1 बरोबर असणार आहे. लघु कंसाचे माप हे 180 अंशापेक्षा काय असत, कमी असत. कमी असत. आता अजून एक वर्तुळ काढतो. इथे ए बिंदू घेतला, वर्तुळाचा ओ हा सेंटर आहे, हा बी. सांगा एओबी कोणता कोण आहे, केंद्रीय कोण आहे. आणि कंस एपीबी हा कोणत्या प्रकारचा कंस आहे रे? लघु कंस. आता या बाजूला मी कुठेतरी क्यू बिंदू घेतो, मला सांगा हा जो कंस आहे का नाही डाव्या साइडचा, या कंसाचं नाव आहे समजा कंस AQB. मग मेजर आर्क AQB म्हणजे कंस AQB हा कोणत्या प्रकारचा कंस आहे रे? कंस AQB विशाल वर्तुळ. हा विशाल वर्तुळ विशाल कंस म्हणतो मेजर आर्क. मग या विशाल कंसाचं माप कसं काढायचं? पूर्ण वर्तुळाचं माप पूर्ण वर्तुळाचं 360 मधून कंस एपीपी 360 मधून कंस एपीपी चं माप वजा करायचं. मग मग काय सांगितलं, लघु कंसाचं माप हे संबंधित संगत केंद्रीय कोणाचं माप इतकं असतं. मग केंद्रीय कोणाचं माप किती आहे? 75. तेवढं लघु कंसाचं माप. आणि मग 360 मधून जर तुम्ही 75 वजा केलं तर वजा बाकी किती येणार आहे? 285. आता या ठिकाणी एक सूत्र लक्षात ठेवा, अतिशय महत्वाचं सूत्र आहे. कोणतं सूत्र? विशाल कंसाचे माप बरोबर 360 वजा संगत लघु कंसाचे माप. कोण सांगेल सूत्र? सर मी.
लघु कंसाचे माप सॉरी विशाल कंसाचे माप बरोबर 360 वजा लघु कंसाचे संगत लघु कंसाचे माप ओके करण गायकवाड करण गायकवाड विशाल कंसाचे माप बरोबर 360 वजा विशाल कंसाचे माप बरोबर 360 अंश वजा संगत लघु कंसाचे माप आणि या विशाल कंसाचं माप 180 अंशापेक्षा नेहमी काय असतं जास्त असतं कमी असतं विशाल कंसाचे माप 180 अंशापेक्षा जास्त असतं लघु कंसाचं माप 180 अंशापेक्षा काय असतं कमी असतं कमी आता ओ हा सेंटर आहे आणि ही सेंटर मधून कॉर्ड गेलेली आहे म्हणून कॉर्ड ए बीला आपण काय म्हणतो डायमीटर म्हणतो डायमीटर म्हणजे काय व्यास आता या वर्तुळाच्या व्यासामुळे वर एक्स बी हा कंस तयार झाला आणि खाली ए वाय बी हा कंस तयार झाला पहा वरचा कंस कुठला ए एक्स आणि खाली जो कंस तयार झाला त्याचं नाव काय ए वाय बी ए वाय या दोन्ही कंसाला काय म्हणायचं रे अर्धवर्तुळ कंस म्हणजे वर्तुळाच्या व्यासामुळे वर्तुळ कंसाचे जे दोन भाग होतात त्यातील प्रत्येक कंसाला अर्धवर्तुळ कंस असे म्हणतात आणि तुम्हाला जर विचारलं एखाद्याने अर्धवर्तुळ कंसाचं अंशात्मक माप किती असतं म्हणजे मी वरचा अर्धवर्तुळ कंस ए एक्स बी घेतो म्हणजे मेजर आर्क ए एक्स बी इज इक्वल टू 180 डिग्री अर्धवर्तुळ कंसाचे माप किती असत 180 अंश असत अर्धवर्तुळ कंसाचं माप किती असत तर 180 फरक लक्षात ठेवा लघु वर्तुळ कंसाचं माप 180 पेक्षा कमी अर्धवर्तुळ कंसाचं माप ऍक्युरेट 180 विशाल विशाल वर्तुळ कंसाचं माप 180 अंशापेक्षा काय असत ओके आता पुन्हा एक वर्तुळ काढलेला आहे आता हा ए हा बिंदू बी घेतला हा बिंदू सी घेतला हा ओ हा त्या वर्तुळाचा केंद्रबिंदू आहे आणि पुढचा जो ए सी हा कंस आहे तो लघु कंस आहे आणि या लघु कंसावर मी एक डी बिंदू घेतलेला आहे म्हणजे लघु कंसाचं वाचन आपण कसं करणार कंस एडीसी कंस एडीसी हा काय आहे तर लघु कंस आहे आता या ठिकाणी आंतरलिखित कोण म्हणजे काय मला वाटतं यापूर्वी तुम्हाला हे कधी झालं नसेल काय झालंय आंतरलिखित कोण नाही सर एक मिनिट ह्याला इन्स्क्राइब्ड अँगल इंग्रजीत म्हणतात काय म्हणतात इन्स्क्राइब्ड अँगल आता पहा या ठिकाणी ओ हा वर्तुळाचा केंद्रबिंदू आहे आणि या वर्तुळामध्ये जो कोण एबीसी आहे या एबीसीचा बी हा शिरोबिंदू आहे आणि याचा बी हा जो शिरोबिंदू आहे तो कंस एबीसीचा बिंदू आहे कंस एबीसी म्हणजे कोणता रे हा मागचा बघा कंस एबीसी हा विशाल कंस म्हणजे या कोणाचा शिरोबिंदू हा त्या कंसाचा बिंदू आहे पा आणि कंसाचं दोन अंत्यबिंदू कोणतं रे एबीसी या कंसाचं दोन अंत्यबिंदू पहिला ए हा अंत्यबिंदू येणार आणि कंस एबीसी या विशाल कंसाचा दुसरा अंत्यबिंदू कोणता सी एबीसी या कंसाचं ए आणि बी हे दोन जे अंत्यबिंदू आहेत ते त्या कोणाच्या भुजेवर आहेत कोणाची पहिली भुजा बी ए या भुजा बी ए वर ए हा अंत्यबिंदू आला का नाही आणि या कोणाची दुसरी भुजा जी बी सी आहे या दुसऱ्या बी सी भुजेवर त्या कंसाचा बी हा अंत्यबिंदू आला म्हणून या ठिकाणी कोण एबीसी हा या कंस एबीसी मधील आंतरलिखित कोण आहे म्हणून या ठिकाणी कोण एबीसी हा कंस एबीसी मधील आंतरलिखित कोण आहे बघा पुन्हा एकदा व्याख्या सांगतो दुसऱ्या आकृती काढतो वाटल्यास हे वर्तुळ आहे
हा कोण आहे आता नाव वेगळं दिसतो थोडं इथं पी दिलं इथं क्यू दिलं इथं आर नाव दिलं तर समजा ए बिंदू घेतला मला पहिले सांगा हा जो पी क्यू आर कोण आहे या पी क्यू आर कोणाचा क्यू हा काय आहे शिरोबिंदू शिरोबिंदू आहे बरोबर आहे आणि बाजू क्यू पी आणि बाजू क्यू आर या त्या कोणाच्या काय आहेत या पण कोणाची माहिती पाहिली कोणाचा शिरोबिंदू आणि कोणाच्या दोन भुजा आता मी तुम्हाला कंस पी क्यू आर ची माहिती विचारते बघा कुठला कंस पी क्यू आर हा मागचा आता मला सांगा या कंस पी क्यू आर च दोन अंत्यबिंदू कोणतं पी आणि आर पी आणि आर पी आर पी आर मग या कंसाचा एक अंत्यबिंदू क्यू पी भुजेवर आहे आणि दुसरा अंत्यबिंदू आर हा क्यू आर या भुजेवर आहे म्हणजे या ठिकाणी कंसाच दोन अंत्यबिंदू त्या कोणाच्या दोन भुजेवर समाविष्ट असतील आणि त्या कोणाचा जो शिरोबिंदू क्यू आहे तो सुद्धा त्या कंसाचा एक बिंदू आहे असा असेल तर कोण पी क्यू आर हा कंस पी क्यू आर मधील अंतर्लिखित कोण आहे असा असेल तर कोण पी क्यू आर हा कंस पी क्यू आर मधील काय आहे अंतर्लिखित कोण आहे आता पुन्हा एकदा मी व्याख्या सांगतो नंतर तुम्हाला व्याख्या सांगण्यासाठी वेळ देतो बघा कोणाचा शिरोबिंदू हा त्या कंसाचा बिंदू असेल व कंसाचे दोन अंत्यबिंदू कोणाच्या दोन भुजावर असतील तर तो कोण त्या कंसातील अंतर्लिखित कोण असतो कोण सांगते व्याख्या बर पुन्हा एकदा सांगतो कोणाचा शिरोबिंदू हा त्या कंसाचा बिंदू असेल व कंसाचे दोन अंत्यबिंदू त्या कोणांच्या दोन भुजेवर असतील तर तो कोण त्या कंसातील अंतर्लिखित कोण असतो चुकून चुकलं तरी कंसावर असेल बर पुन्हा एकदा सांगतो थांबा एक मिनिट हे पुसून टाकतो नवीन आकृती काढतो बघा लक्ष द्या हे वर्तुळ आहे मी असा कोण काढलेला आहे एबीसी की ज्या एबीसी कोणाचा बी हा शिरोबिंदू जो आहे का नाही तो कंस एबीसी वर आहे का कोणाचा शिरोबिंदू कंसाचा बिंदू असेल बघा पहिलं वाक्य कोणाचा शिरोबिंदू कंसाचा बिंदू असेल आणि या कंस एबीसी च ए हा पहिला अंत्यबिंदू आहे आणि सी हा दुसरा अंत्यबिंदू आहे पहिला अंत्यबिंदू बी ए या भुजेवर आहे आणि दुसरा अंत्यबिंदू बी सी या भुजेवर आहे बघा पहिल्यापासून सांगतो कोणाचा शिरोबिंदू हा कंसाचा बिंदू असेल व कंसाचे दोन बिंदू कोणाच्या दोन भुजेवर असतील तर तो कोण त्या कंसातील अंतर्लिखित कोण असतो तर तो कोण त्या कंसातील अंतर्लिखित कोण असतो कोणाचा शिरोबिंदू हा त्या कंसावर असेल व कोण एबीसी चे दोन अंत्यबिंदू कंसांच्या भुजा असतील कंसाची भुजा नसते बाळा कोणाची भुजा असते आणि कंसाचा अंत्यबिंदू होता तुम्ही उलट सांगताय थोडं अंत्यबिंदू कोणाची सर मी सांगू हा सुरुची कोणाचा शिरोबिंदू कंसाचा बिंदू असेल तर कंसाचे दोन कोणाच्या सर मी सांगू कोणाचा शिरोबिंदू हा कंसाचा कंसांचा बिंदू असेल तर कंसाचे दोन बिंदू अंत्यबिंदूंवर असतील तर तो त्या कोणाचा अंतर कोण असेल
थोडं तुमचं काय होतं ना पाहिलं तुम्ही आता हा बघते कोणाचा शिरोबिंदू कंसाचा बिंदू असेल व कंसाच्या कंसाचे कंसाचे सांगू कोणाच्या दोन भुजेवर असतील तर तो कोणत्या कंसातील अंतर्लिखित कोण असतो आज आपला कमीत कमी थिओरिटिकल भाग संपणं गरजेचं आहे आणि मग काय होतंय त्या दिवशी आपण थिओरिटिकल भाग घेतला आणि पुढची उदाहरणच घेतली नाही ती हे मलाच बरोबर वाटत नाही मग आपण काय करूया परवाचा तासाला एक उदाहरण घेऊ आज फक्त थिओरिटिकल भाग घेऊया वेळ जाऊ दे गेला तरी पण एखाद्या भाग क्लिअर हो आता मला सांगा मी आकृती काढतो इथं ए नाव दिलं इथं बी नाव दिलं तर सी नाव दिलं मला सांगा एबीसी हा एबीसी हा होय किंवा नाही यापैकी उत्तर द्या नाही अरे अंतर्लिखित कोण होण्यासाठी कोणाचा शिरोबिंदू त्या वर्तुळाच्या परिघावर पाहिजे हा बिंदू मगाशी आकृती आपण अशी काढली होती म्हणजे बी हा कोणाचा शिरोबिंदू कुठे आला होता बरोबर परिघावर आलता या कंसावर आलता ना तसं या ठिकाणी हा जो कंस आहे या कंसावर बी आलाय का बिंदू बाह्य भागात नाही बिंदू त्यामुळं हा अंतर्लिखित कोण नाही लक्षात ठेवा हा अंतर्लिखित कोण आहे पण वरचा अंतर्लिखित कोण नाही किंवा अजून एक आकृती काढतो मला सांगा हा अंतर्लिखित कोण होईल का नाही वर्तुळाच्या अंतर्भागात म्हणजे जो अंतर्लिखित कोण आहे की नाही हे ओळखायचं आहे त्या कोणाचा शिरोबिंदू वर्तुळाच्या अंतर्भागात असून चालत नाही किंवा वर्तुळाच्या बाह्यभागात असून चालत नाही तर तो त्या कंसाचा बिंदू असावा तो बिंदू त्या वर्तुळाच्या परिघावर तरच त्या ठिकाणी आपण त्या प्रकारच्या कोणाला काय म्हणू शकतो अंतर्लिखित कोण असं म्हणू शकतो आवाज मी करा आवाज अनम्यूट आहे हा ओके आता याच्या बरोबर तुम्हाला अंतरखंडित कंस हा एक भाग माहित पाहिजे बघा मगाशी आपण पाहिलं अंतर्लिखित कोण आता पाहायचं आहे अंतरखंडित कंस त्याला आपण इंग्रजीत इंटरसेप्टेड आर्क असं म्हणतो काय म्हणतो इंटरसेप्टेड आर्क आता दोन तीन आकृत्या काढतो आता पहिल्यांदा ही आकृती त्यानंतर ही आकृती किंवा ही आकृती आता या कोणाला मी एबीसी नाव दिलं इथं मध्ये पी बिंदू घेतो या कोणाला एओबी नाव दिलं इथं मध्ये पी बिंदू घेतला या कोणाला एबीसी नाव देतो इथं पी क्यू नाव देतो आता इथं मध्ये समजा मी एबीसी घेतलाय पी क्यू इथं आर घेतला बिंदू इथं मधला एस बिंदू घेतला आता लक्ष द्या थोडं बारकाय पहिल्या आकृतीमध्ये कोण एबीसी हा आंतरलिखित कोण आहे का कारण या कोणाचा जो बी शिरोबिंदू आहे तो कंस एबीसीचा बिंदू आहे आणि या कंसाचा ए हा अंत्यबिंदू बी ए या कोणाच्या भुजेवर आहे आणि या कंसाचा सी हा जो अंत्यबिंदू आहे तो बी सी या भुजेवर आहे म्हणून या पहिल्या आकृतीमध्ये कोण एबीसी हा कंस एबीसी मधील आंतरलिखित कोण आहे मात्र दुसऱ्या आकृतीमध्ये कोण एओबी अंतर्लिखित कोण नाही तिसऱ्या आकृतीमध्ये कोण एबीसी हा अंतर्लिखित कोण नाही फक्त पहिल्या आकृतीमध्ये अंतर्लिखित कोण आहे आता आपल्याला अंतर्लिखित कोण हा भाग नाही पाहायचा आपल्याला पाहिजे अंतरखंडित कंस आता बघा या कोणाच्या अंतर्भागात कंसाचं सर्व बघा या कंसाचं सर्व बिंदू आहेत करणारे हा पुढचा एपीसी हा लघु कंस आहे मग या ठिकाणी या
लघु कंसाचं ए सी हे दोन काय आहेत अंत्यबिंदू आहे मग अंत्यबिंदू खेरीज कंसाचे सर्व बिंदू त्या कोणाच्या अंतर्भागात असतील तर त्या कोणाने तो कंस अंतरखंडित केला आहे असे म्हणतात मग पहिल्या आकृतीमध्ये कोण एबीसी ने कंस एपीसी अंतरखंडित केला आहे काय वाक्य सांगितलं पहिल्या वाक्या पहिल्या आकृतीमध्ये कोणत्या कोणाने कोणता कंस अंतरखंडित केला आहे सांगा कोण एबीसी ने कोण एपीसी अंतरखंडित केलेला आहे कंस एपीसी कोण एबीसी ने कंस एपीसी म्हणायचं अंतरखंडित केला आहे कोण एबीसी ने कंस एपीसी ला अंतरखंडित केला आहे बरोबर कोण एबीसी ने कंस एपीसी एपीसी ला अंतरखंडित केलेला आहे आता दुसऱ्या आकृतीत सांगा असं वाक्य कोण एपीबी अंतरखंडित केला आहे कोण एओ कोस एपीबी काय केलेला आहे अंतरखंडित केलेला अंतरखंडित केलेला आहे तिसऱ्या आकृतीमध्ये कोण एबीसी ने दोन कंस अंतरखंडित केलाय हा एक कंस आणि हा दुसरा कंस मग इथं असं वाक्य होणार कोण एबीसी ने कंस पी आर क्यू व कंस ए एस सी हे दोन कंस अंतरखंडित केले आहेत चला तिसऱ्या आकृतीतलं वाक्य सांगा एकाच विद्यार्थ्याने एका वेळेस बोलायच भक्ती म्हण भक्ती सांग वाक्य एबीसी या कोणाने पी आर क्यू व ए एस सी या कंसाला अंतरखंडित केले आहे व्हेरी गुड एबीसी या कोणाने पी आर क्यू आणि ए एस सी या दोन कंसांना काय केलेले आहे अंतरखंडित केलं आहे आता तुम्हाला एक अतिशय महत्वाचं सूत्र पाहिजे आता लिहून द्यायला आपल्याला वेळ नाही पण तुम्ही काही ठराविक सूत्र वहीमध्ये लिहून काढा आणि त्याचा फोटो काढून मला पाठवा वहीमध्ये व्हॉट्सअपला किंवा ग्रुपवर ज्यांना शिकाय त्यांनी आपल्याला पाहायचंय आंतरलिखित कोण आणि आंतरखंडित कंस यांचा संबंध अतिशय महत्वाचा आहे बघा आता आतापर्यंत तुम्हाला मी आंतरलिखित कोण म्हणजे काय आंतरखंडित कंस म्हणजे काय हे शिकवलं आता या दोघांचा संबंध काय मला सांगा आंतरलिखित कोणाचं नाव काय रे या आंतरलिखित कोणाचं माप आणि इथं पुढे पी नाव दिलं मग या कोणानं आंतरखंडित केलेला कंस कोणता सांगा एपीसी एपीसी मग आंतरलिखित कोणाचं माप हे त्यानं आंतरखंडित केलेल्या कंसाच्या मापाच्या निम्मा असतं बरं का म्हणजे तुम्हाला आंतरखंडित कंस जो आहे का नाही एपीसी या एपीसीचं माप जर 110 अंश दिलं असेल तर त्या आंतरलिखित कोणाचं माप असतं 50 अंश बघा अतिशय महत्वाचं वाक्य आहे तुम्ही नंतर लिहा वहीमध्ये आंतरलिखित कोणाचे माप त्याने आंतरखंडित केलेल्या कंसाच्या मापाचे किती असत निम्म 110 असेल तर हे 55 येणार 50 नव्हे 55 आंतरखंडित कंसाचा माप जर 110 अंश असेल तर आंतरलिखित कोणाचं माप 110 निम्म म्हणजे 55 अंश असत हे सूत्र मी तयार केलं कोण सांगतंय मला हे वाक्य सर मी सांगू आंतरलिखित कोणाचे माप त्याने आंतरखंडित केलेल्या कंसाच्या मापाच्या निम्मे असते बरोबर आंतरलिखित कोणाचे माप त्याने आंतरखंडित केलेल्या कंसाच्या मापाच्या निम्मे असते आता याच्यामध्ये बरीच मुलं फसतात कशी पा ए ओ बी आता हा पुढचा एपीबी हा कंस आहे आता या कंसाचं माप समजा मला 100 अंश दिलं
म्हणजे मेजर आर्क म्हणजे माप कंस एपीबी प्लस 100 अंश दिलं तर माप कोन एओबी किती असेल बे मग 100 पण 200 100 या कोणाचं अंश असेल 50 100 100 मला पहिल्यांदा सांगा एओबी केंद्रीय कोण आहे का अंतर्लिखित कोण आहे केंद्रीय केंद्रीय कोण मग केंद्रीय कोणाचं माप आणि लघु कंसाचं माप सारखंच असतं ना मग लघु कंसाचं माप 100 अंश असेल तर केंद्रीय कोणाचं माप सुद्धा 100 अंश अंतर्लिखित कोणाचं माप निम्म असतं आता बघा मी आकृती थोडी बदलतो चौघा अशी काढ आता हिथं नाव घेतलं मी समजा सी आता मला सांगा माप कोणी सीधी किती आहे 50 कारण एसीबी हा काय आहे अंतर्लिखित कोण आहे आणि अंतर्लिखित कोणाचं माप हे त्याने अंतरखंडित केलेल्या कंसाच्या मापाचे गुण असतं केंद्रीय कोणाचं माप कंसाच्या मापा इतकं असतं मात्र अंतर्लिखित कोणाचं माप त्याने अंतरखंडित केलेल्या कंसाच्या मापाच्या काय असतं निम्म असतं का निम्म आता महत्वाचा भाग पाहिजे आपल्याला चक्रीय चौकोन चक्रीय चौकोन म्हणलं की वर्तुळ लक्षात ठेवायचं वर्तुळावरच्या परिघावर चार बिंदू घ्यायचं समजा मी वर्तुळाच्या परिघावर ए बी सी डी हे चार बिंदू घेतले आणि क्रमवार बिंदू जोडायचे एक चौकोन तयार होतो या ठिकाणी ए बी सी डी हा चौकोन तयार झालेला आहे या चौकोनाला आपण काय म्हणतो चक्रीय चौकोन म्हणतो चक्रीय सायक्लिक इंग्रजीत सायक्लिक क्वाड्रिलॅटरल म्हणतात चक्रीय चौकोन तो सांगाल चक्रीय चौकोनाची व्याख्या ज्या चौकोनाचं चारही शिरोबिंदू एकाच वर्तुळावर असतात त्या चौकोनाला काय म्हणतात चक्रीय चौकोन करण सांगतोय करण बर सृष्टी सांग सृष्टी सोड तर मी सांगू ज्या कोणाचे चारही चौकोन एकाच नाही नाही तू काय चौकोनाचे म्हणायचं काय सांगते गौरी जगदळे ज्या चौकोनाचे चारही ज्या चौकोनाचे चारही शिरोबिंदू एकावर असतात त्याला चक्रीय चौकोन बरोबर ज्या चौकोनाचे चारही शिरोबिंदू वर्तुळावर असतात त्या चौकोनाला चक्रीय चौकोन असे म्हणतात आता बघा मी कोनमापकाच्या सहाय्यानं प्रोट्रॅक्टरच्या सहाय्यानं ए कोणाचं माप मोजलेलं आहे समजा या ए कोणाचं माप माझं 85 अंश भरलेलं आहे आणि त्याची वेळेस मी सी कोणाचं माप मोजलं 95 भरलं आता मला सांगा 85 आणि 95 बेरीज किती रे 5 5 10 हाताला 1 9 1 10 8 18 किती आले 180 या कोणाचं माप मी भरलं मोजलं बरं का 100 अंश भरलं आणि त्याच्या पुढचा जो त्रिकोण आहे याचं माप 80 अंश भरलं मग 100 आणि 80 ची बेरीज करा 180 या चौकोनाचा एक गुणधर्म आहे त्याचं जे समोरासमोरचं कोण आहेत की नाही समोरासमोरचं कोण यांची जर बेरीज केली तर ती किती बेरीज 180 बघा चक्रीय चौकोनाचा एक वेगळा वैशिष्ट्यपूर्ण असा गुणधर्म आहे माप कोण ए आणि त्याच्या समोरचा माप कोण सी या दोन समोरासमोरील कोणाची जर बेरीज केली तर 180 अंश असते त्यानंतर माप कोण बी आणि माप कोण डी या समोरासमोरील कोणांच्या मापाची बेरीज केली तर ती 180 येते याच्यावर एक गुणधर्म लक्षात ठेवा चक्रीय चौकोनाचे समकोन पूरक पूरक का शब्द वापरला बेरीज 180 बेरीज 180 आहे म्हणून त्याला आपण पूरक हा शब्द वापरला व सांगतोय गुणधर्म चक्रीय चौकोनाचा सर मी सांगू चौकोनाचे समकोन हे पूरक असत चक्रीय चौकोनाचे समकोन पूरक असतात म्हणजेच चक्रीय चौकोनाच्या समोर मापांची बेरीज किती असते
180 अंश असते अतिशय महत्त्वाचा भाग आहे त्यानंतर वर्तुळाचा परिघ म्हणजे वर्तुळाच्या कडेची प्रत्यक्ष लांबी आता थोडं स्पीडने घेऊ कारण 7:20 मिनिटं झालेले आहे 10 मिनिटात संपूया आता वर्तुळाच्या परिघाचं सूत्र तुम्हाला माहित आहे का रे सरकमफेरन्स ऑफ सर्कल काय सूत्र आहे 2πr किंवा दुसरं पाय डी आता पाय ही अपरिमेय संख्या आहे आणि पाय या अपरिमेय संख्येची आपण कॅल्क्युलेशन साठी किंमत 22/7 किंवा कधी कधी 55/14 घेतो पाय ही एक स्थिर किंमत आहे त्याची किंमत 22/7 किंवा 3/3.14 घेतात आणि तुम्हाला एक सूत्र माहित आहे परिघ आणि व्यास ह्या दोघांचा भागाकार काय येतो रे आता परिघा सूत्र जर 2πr घेतलं आणि व्यास म्हणजे त्रिज्येची दुप्पट म्हणजे 2r मग या 2 ला 2 गेलं 6 ला 8 गेलं तर राहिलं काय पाय म्हणजे वर्तुळाचा परिघ आणि वर्तुळाचा व्यास यांचं गुणोत्तर पाय असतं वर्तुळाचा परिघ आणि वर्तुळाचा व्यास यांचं गुणोत्तर काय असतं पाय असतं एक थोडं गुणधर्म आहेत कुणी रिमूव्ह होऊ नका महत्वाचा भाग आहे मग आपण पर्वतात असताना याच्यावर आधारित उदाहरणं घेणार आहोत हा आता अजून एक बघा वर्तुळाचं क्षेत्रफळ म्हणजे काय तर या वर्तुळानं व्यापलेली जी जागा आहे का नाही याला आपण काय म्हणतो वर्तुळाचं क्षेत्रफळ एरिया ऑफ सर्कल आणि वर्तुळाच्या क्षेत्रफळ सूत्र काय रे 2πr बऱ्याच विद्यार्थ्यांचं काय होतं वर्तुळाचा वर्तुळात काय म्हणायचं सरकमफेरन्सला परिघ परिघाला क्षेत्रफळ सूत्र देतात क्षेत्रफळाला परिघाचं असं नाही करायचं वर्तुळाचा परिघाचं सूत्र आहे 2πr आणि वर्तुळाच्या क्षेत्रफळ सूत्र आहे πr वर्ग आता अजून एक वर्तुळाच्या जीवेवर टाकलेला लंब आहे का नाही समजा ओ हा वर्तुळाचा सेंटर आहे आणि ए बी ही काय आहे जीव आहे मग या ठिकाणी तुम्हाला असं विचारलं वर्तुळ केंद्र आणि जीवा यातील अंतर म्हणजे काय तर काय करायचं यातून जीवेवर लंब टाकायचं मग हे ओ एम आहे का नाही ते वर्तुळाचा केंद्र आणि वर्तुळाची जीवा यातील अंतर आहे बा ओ एम काय आहे वर्तुळाचा केंद्र आणि वर्तुळाची जीवा यांच्यामधील अंतर वर्तुळ केंद्र आणि जीवा यातील अंतर म्हणजे वर्तुळ केंद्रातून जीवेवर टाकलेला लंब आता आपण वर्तुळ केंद्र आणि जीवा याच्याशी संबंधित काही गुणधर्म पाहणार आहोत आता ओ इज द सेंटर ऑफ सर्कल अँड ए बी इज द क्वार्ड आता या ए बी या क्वार्ड वर सेंटर मधून एक परपेंडिक्युलर काढलेला आहे त्या परपेंडिक्युलरचं नाव आहे ओ एम या जीवेवर केंद्रातून टाकलेल्या लंबामुळे ही जीवा दुभागते पा म्हणजे या ठिकाणी जीवेचे 2 समान भाग होतात म्हणजे ए एम हा अर्धा भाग आणि एम बी हा अर्धा भाग पा याच्यावर ना एक गुणधर्म लक्षात ठेवा वर्तुळाच्या केंद्रातून जीवेवर टाकलेला लंब या लंबाने ती जीवा दुभागली जाते कोण सांगतोय गुणधर्म आता सांगितलं मी सर मी सांगू हा भक्ती शेटे सांग वर्तुळ केंद्रातून जीवेवर टाकलेल्या लंबाने जीवा दुभागली जाते व्हेरी गुड वैष्णवी शेंडगे सांग वर्तुळ केंद्रातून जीवेवर टाकलेल्या लंबाने जीवा दुभागली जाते बरोबर वर्तुळाच्या केंद्रातून जीवेवर टाकलेल्या लंबाने ती जीवा दुभागली जाते आता दुसरा एक गुणधर्म आहे पा वर एक मी जीवा काढतो आणि खाली एक जीवा काढतो या जीवेवर एक लंब टाकला पुन्हा खालच्या जीवेवर दुसरा लंब टाकला समजा वरच्या जीवेला मी ए बी नाव दिलं खालच्या जीवेला सी डी नाव दिलं वर ओ एम लंब खाली ओ एन लंब आता ओ केंद्रबिंदूतून ए बी जीवेवर लंब टाकल्यामुळे ए एम आणि एम बी हे 2 समान भाग झालं ओ या केंद्रबिंदूतून सी डी या जीवेवर टाकलेल्या लंबामुळे सी एन आणि एन डी हे 2 समान भाग झालं आता बघा एकाच वर्तुळातील समजा जर ए बी आणि सी डी या 2 जीवा एकरूप असतील तर या ठिकाणी या जीवेचं केंद्रापासूनचं अंतर समान असत म्हणजे ए बी जीवेचं ओ पासूनचं अंतर ओ एम आणि सी डी जीवेचं ओ पासूनचं अंतर ओ एन ही अंतर सुद्धा समान असतात पा
याच्यावरून एक गुणधर्म तयार झाला, एकाच किंवा एकरूप वर्तुळातील जर दोन जीवा एकरूप असतील तर त्या जीवांची केंद्रापासूनचे अंतर समान असतात. बघा, वर्तुळाच्या दोन जीवा एकरूप असतील तर त्या जीवांची केंद्रापासूनचे अंतर समान असतात. सांगा गुणधर्म. सर मी सांगू. हा गौरी सांग. एकाच किंवा एकरूप वर्तुळातील एकरूप जीवा वर्तुळ केंद्रापासून समान अंतरावर असतात. ओके, आता मी सांगितलं वाक्य कोण सांगेल? जर वर्तुळाच्या दोन जीवा एकरूप असतील तर त्या जीवांची केंद्रापासूनचे अंतरे समान असतात. माझ्या भाषेत सांगा. हा सांग करण. भक्ती सांग. तर त्या वर्तुळातील एक रूप असतील तर त्यांचे वर्तुळ केंद्रापासून अंतर समान असते. हा, एकाच वर्तुळाच्या दोन जीवा एक रूप असतील तर त्या जीवांची त्या वर्तुळ केंद्रापासूनचे अंतर कसे असतात? सारखीच असतात. आणि अजून एक बघा, तिसरा गुणधर्म आहे, हे वर्तुळ आहे आणि या वर्तुळामध्ये वर ए बी आणि खाली सी डी या दोन एकरूप जीव आहेत, यांचे अंतर समान आहेत आणि ओ हा केंद्रबिंदू आहे. आता मी ओ ए आणि ओ बी जोडतो, हा झाला केंद्रीय कोन सेंट्रल अँगल. पुन्हा ओ सी आणि ओ डी जोडतो, हा झाला सेंट्रल अँगल. बघा, जर वर्तुळाच्या दोन जीवा एकरूप असतील तर त्या जीवांनी वर्तुळ केंद्राशी केलेले कोन सुद्धा एकरूप असतात. म्हणजे जर ए बी आणि सी डी या दोन जीवा एकरूप असतील तर ए बी जीवेन केंद्राशी केलेला कोण एओबी आणि सी डी जीवेन केंद्राशी केलेला कोण सीओडी, हे दोन कोण सुद्धा एकरूप असतात. पुन्हा एकदा वाक्य सांगतो. जर वर्तुळाच्या दोन जीवा एकरूप असतील तर त्या जीवांनी वर्तुळ केंद्राशी केलेले कोण सुद्धा एकरूप असतात. बोला. जर वर्तुळावरील त्रिज्या एकरूप असतील तर त्या जीवा जर वर्तुळातील जीवा एकरूप असतील तर त्या जीवांनी केलेले कोण सुद्धा एकरूप असतात. पण त्या जीवेनं वर्तुळ केंद्राशी केलेले कोण एकरूप असतात असं म्हणायचं. तर त्या दोन जीवांनी वर्तुळ केंद्राशी केलेले कोण काय असतात? एकरूप असतात. बघा, अतिशय महत्वाचा गुणधर्म पाहतोय. पुन्हा एकरूप वर्तुळे म्हणजे काय? आपण पाहिले, दोन वर्तुळांच्या त्रिज्या समान असतील तर त्यांना एकरूप वर्तुळे असे म्हणतात. आता जर लघु आणि विशाल वर्तुळ खंडाचे अंत्यबिंदू एकच असतील. बघा, लघु वर्तुळ खंड आणि विशाल वर्तुळ खंड यांचं अंत्यबिंदू एकच असतील तर त्या वर्तुळ खंडामध्ये तयार होणारे लघु कोण व विशाल कोण हे परस्पर पूरक असतात. म्हणजे थोडक्यात हे चक्रीय चौकोनाचा गुणधर्मच आहे. चक्रीय चौकोनाचे समकोन पूरक असतात तेच आहे, त्यामुळे इथं पुन्हा पाहायची गरज नाही. एकाच वर्तुळ खंडातील कोण एकरूप असतात हा गुणधर्म बघूया. एकाच वर्तुळ खंडातील, समजा हे वर्तुळ आहे किंवा आपण कंस घेऊया, इथं ए घेतला, इथं बी घेतला, इथं सी घेतला, ए बी सी हा कंस घेतला आपण. आता या एकाच कंसात दोन मी आंतरिकित कोण काढतो का? हा एक काढला कोण. आता बघा, हा जो एबीसी मी कोण काढलेला आहे, या एबीसीचा बी हा काय आहे? शिरोबिंदू आहे. आणि त्या कंसाचा ए हा अंत्यबिंदू बी ए या भुजेवर आहे आणि सी हा अंत्यबिंदू बी सी या भुजेवर आहे. म्हणजे या ठिकाणी दोन अंत्यबिंदू त्या कोणाच्या दोन भुजेवर आहेत, म्हणून कोण एबीसी हा काय आहे? अंतर्लिखित कोण आहे. आता इथं मी डी बिंदू घेतला. आता बघा, असा एक भुजा काढली आणि असा एक भुजा काढली. आता एडीसी हा अंतर्लिखित कोण आहे का? कारण एडीसीचा डी शिरोबिंदू कंसावर आहे आणि डी ए या भुजेवर ए अंत्यबिंदू आहे आणि डी सी या भुजेवर सी अंत्यबिंदू आहे, म्हणून एडीसी हा सुद्धा काय आहे? अंतर्लिखित कोण आहे. मग हा एबीसी हा अंतर्लिखित कोण आणि एडीसी हा अंतर्लिखित कोण हे दोन कोण एकरूप असतात, कारण हे दोन्ही कंस या एकाच कंसातील अंतर्लिखित कोण आहे. मग एकाच कंसातील अंतर्लिखित कोण हे नेहमी काय असतात? एकरूप असतात. एकाच कंसातील अंतर्लिखित कोण हे काय असतात? एकरूप असतात. आता याच्यामध्ये लघु वर्तुळखंड आणि विशाल वर्तुळखंड पहा.
हा वरचा आहे तो लघु वर्तुळखंड आहे आणि खालचा आहे तो विशाल वर्तुळखंड आहे. आता मी विशाल वर्तुळखंडात एक कोन काढतो पा हो का. हा ही ए बी जीवा आहे. ए सी बी हा विशाल वर्तुळखंडातील कोन आहे. हा काय असणार आहे लघु कोन असणार का विशाल कोन असणार. लघु कोन. लघु कोन हा हा पूर्ण काय आहे विशाल वर्तुळखंड आहे. मग या विशाल वर्तुळखंडातील कोन हा लघु कोन असतो पहा. आणि इथं डी नाव दिलं आणि हा ए डी बी हा काय असणार लघु वर्तुळखंडातील कोन आहे. आणि लघु वर्तुळखंडातील कोन हा काय असतो विशाल कोन. विशाल कोन असतो बघा. विशाल वर्तुळखंडातील कोन हा लघु कोन असतो आणि लघु वर्तुळखंडातील कोन हा विशाल कोन असतो. अशा पद्धतीने आज आपण सर्व थेरॉटिकल भाग पाहिलेला आहे. परवाच्या सकाळच्या तासिकेला आपण मग याच्यावर आधारित उदाहरणं पाठवूया. आता मी ऑनलाईन टेस्ट आज पाठवत नाही परवाच पाठवतो. आता तुम्ही काय करा जो थेरॉटिकल भाग आहे मी आज शिकवलेला तो स्वच्छ हस्ताक्षरामध्ये लिहा महत्वाचे सूत्र लिहा महत्वाचं गुणधर्म लिहा आणि त्याचा फोटो मला सेंड करा. बाय.